नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण आपल्या आरोग्याकडेच दुर्लक्ष करतो आणि अशावेळी आपल्याला गुडघेदुखी किंवा सांधेदुखी यांसारखे आजार जडतात. जर आपण याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर नंतर हे आजार आपली डोकेदुखी देखील ठरू शकतात. आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत पुण्यातील रॉयल हॉस्पिटलचे अस्थिरोग तसेच सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर निलेश जगताप यांच्याशी. सर, सर्वप्रथम तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टरांबद्दल सांगायचं तर डॉक्टर निलेश जगताप हे अस्थिरोग तज्ज्ञ आणि सांधेरोपण तज्ज्ञ आहेत. त्यांनी टोरंटो कॅनडा येथून सांधेरोपणाचे विशेष ज्ञान प्राप्त केलेलं आहे. पुण्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून ते रॉयल हॉस्पिटल आणि पुण्यातील इतर प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये सांधेरोपण आणि अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून ते काम करतात. तर सर, मला सांगा की गुडघेदुखी आणि सांधेदुखीचं प्रमाण वाढलं आहे, नेमकं काय कारण असू शकतं? आपण सर्वप्रथम हे सुरू करायच्या अगोदर आपण बेसिकली सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे हे काय असतं हे आपण समजून घेऊ. नॉर्मली आपल्या हाडामध्ये जे जॉईंट असतं तिथे त्याच्यावर कार्टिलेज एक आवरण असतं आणि ते आवरण काही कारणाने कमी होत जातं आणि त्यावेळी कार गेल्यामुळे तिथलं आवरण गेल्यामुळे हाडाला हाड घासायला लागतात आणि त्यावेळी आपल्याला सांधे दुखायचं सुरुवात होते. ह्याचे एक भरपूर कारण आहे. नॉर्मली आपले वयामानाने होणार आहे म्हणजे प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो आणि दुसरं म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात असतं. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक प्रकार आहे. असे 100 प्रकारचे आर्थरायटिस असतात. बाकीच्या कारणांमध्ये आपण विचार करतो एज रिलेटेड म्हणजे वयामानाने होणारे आजार, तुमची ओबेसिटी असेल, सिलेंड्रिकल लाईफस्टाईल असेल, तुम्हाला जर ॲक्सिडेंटमध्ये जॉईंटला लागला असेल तर त्यावेळी पण सुद्धा काही काळानंतर आपल्याला तिथं सांधेदुखी होते. अच्छा, तर या सगळ्यावर निदान करायची काय प्रक्रिया? जेव्हा आपल्याकडे पेशंट येतात तर मोस्टली आमच्या ऑर्थोपेडिक्समध्ये एक्सरे हा प्रायमरी महत्त्वाचा भाग राहतो. तर आपण गुडघ्याचे असेल तर आपण गुडघ्याचे एक्सरे करतो, खुब्याचे असेल तर खुब्याचे एक्सरे करून घेतो आणि एक्सरेमधनं आपल्याला साधारण सांध्याची काय कंडिशन हे समजते. नॉर्मली एक्सरेमध्ये त्या सांध्यामधला जो बोनमधला गॅप असतो तो कमी झालेला असतो, कडेला नवीन हाड तयार झालं असतं किंवा सांधा सरकलेला असतो, ह्यावरून आपल्याला सांध्याचे कुठल्या स्टेजला आहे झीज हे समजते. काही बाकीच्या सांधेदुखीमध्ये आपल्याला रक्ताच्या तपासण्यामध्ये पण गोष्टी समजतात. जसे की रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये आपल्याला आर ए टेस्ट करावं लागते, ASO टायटर करावं लागतं, तर रक्ताच्या तपासण्यामध्ये पण आपल्याला सांधेरोपेचे वेगवेगळ्या प्रकारे ते समजतात. अच्छा, तर गुडघेदुखी आणि सांधेदुखी यावर साधारणतः इलाज काय? आपण जर विचार केला तर आपण हे 3 प्रकारे डिवाइड करू शकतो. एक म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट, दुसरी म्हणजे फिजिओथेरपी म्हणजे ज्यामुळे आपण पेशंटला व्यायाम शिकवतो आणि त्या जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्यांचा उपयोग होत नाही तेव्हा सर्जिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट. तर काही असे पेशंट्स असतात की जे सर्वप्रथम घरगुती इलाज करतात आणि त्याच्यानंतर जर त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढले की मग इलाज करण्यासाठी डॉक्टरकडे येतात, अशांसाठी काय सांगाल? नॉर्मली आम्ही घरी लोकांसाठी म्हणजे जेव्हा घरी ट्रीटमेंट घेत असतात ते म्हणजे गरम पाण्याने शेकणे, थंड पाण्याने शेकणे किंवा लोकल ते काही अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे ज्यांनी आपल्या तिथं सुजरस्थी कमी होणे, पेनकिलर म्हणतो आपण त्यांना, ह्या गोळ्या घेतात, लोकल ॲप्लिकेशन लावतात, जेल लावतात ते. आणि जेव्हा मग ह्यानंतर त्यांना समजतं की आपण हे सगळं करून काही फायदा होत नाही तेव्हा मग ते डॉक्टरना कन्सल्ट करतात. तर सांधेरोपण आणि गुडघेरोपण याचे काही दुष्परिणाम आहेत का? आपण आधी ह्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टेप वाईज सांगतो की कशी आपण ट्रीटमेंट देतो. म्हणजे आपण जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो, पेशंटला समजा आपल्या लक्षात आलं की गुडघे दुखतात, तेव्हा आपण त्याचं प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला समजतं की जास्त झीज नाही गुडघ्यामध्ये, त्यावेळी आपण त्यांना गोळ्या देतो, व्यायाम शिकवतो, लोकल ॲप्लिकेशन देतो. समजा ते करूनसुद्धा फरक नाही पडला तर आपण बऱ्याच वेळा त्यांना गुडघ्यामध्ये इंजेक्शन देतो, स्टिरॉइडचे इंजेक्शन देतो किंवा हायलुरोनिक ॲसिडचे इंजेक्शन देतो, याच्यामुळे बऱ्याच वेळा गुडघ्या दुखायचं थांबतं. हे सर्व इलाज करूनसुद्धा आपल्याला व्यायाम शिकवतो, हे सगळं करून झाल्यासुद्धा आपल्या लक्षात आलं की काहीच फरक पडत नाही तर त्यानंतर आपण सर्जिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट येतो. पण ज्याच्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंटच्या अगोदरची पण अशा काही सर्जरी ज्यामुळे आपला गुडघा वाचू शकतो, त्याच्यामध्ये ऑर्थोस्कोपी म्हणजे दुर्बिणीतनं आपण जाऊन थोडा खराब झालेलं कार्टिलेज काढणे
किंवा सायनोवेक्टॉमी करणे, मेनिस्कस जर रिपेअर करू शकतो किंवा ते थोडंसं कट असेल ते काढू शकतो, ह्या सर्व गोष्टीमुळे आपलं गुडघ्याचं दुखणं कमी होऊ शकतं. हे सर्व झाल्यानंतर काही वेळा आपल्याला असं वाटतं की एकाच साईडचं गुडघा झिजलं आहे, त्यावेळी आपण मग ऑस्टिओटॉमी करतो, म्हणजे एका साईडचं वेट बेरिंग भाग दुसऱ्या साईडला शिफ्ट करतो. तर ह्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा गुडघा दुखी कमी होतं. ह्याच्यामध्ये हे सर्व करूनसुद्धा आपल्या लक्षात आलं की काही फरक पडत नाही. किंवा जेव्हा पेशंट तुमच्याकडे सुरुवातीला येतो तुम्हाला लक्षात येतं की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑस्टिओआर्थरायटिस आहे, म्हणजे सिव्हिअर ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, बऱ्यापैकी गुडघा झिजलेला आहे, बऱ्यापैकी पेन आहे, तेव्हा आपण त्यांना डायरेक्टली सांगतो की तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी किंवा सांधेरोपण करावे लागेल. सांधेरोपण सर्जरीचे फायदे खूप आहेत. नॉर्मली आपण विचार केला तर जगामधल्या सक्सेसफुल सर्जरीमध्ये सांधेरोपण सर्जरी येते, जवळ त्याचा 95-96% सक्सेसफुल रेट आहे. याच्यामध्ये आपलं लाईफस्टाईल चेंज होतं, म्हणजे बेसिकली सांधेरोपण केल्यानंतर बऱ्यापैकी पेन कमी, 95% पेन कमी होतं, तुमच्या पायातल्या डिफॉर्मिटी कमी होते, तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते, म्हणजे तुमचं सांधे वाकणं सरळ होण्याची रेंज वाढते. आणि म्हणजे तुम ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या रुटीन आयुष्यामध्ये म्हणजे तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये फरक पडतो. आपण विचार केला तर कॉम्प्लिकेशन ह्या प्रत्येक सर्जरीला असतातच. तर सांधेरोपेनंतर कॉम्प्लिकेशन म्हणजे काही कडी रक्तवाहिनीमध्ये गाठ होऊ शकते, किंवा काही वर्षांनी तो सांधा लूज होऊ शकतो, किंवा चुकून जर पडले तर सांध्याच्या कडेला फ्रॅक्चर होऊ शकतं. तर ह्याच्यासाठी पण जेव्हा आता आपण जर विचार केला की मेन कॉम्प्लिकेशन की काही वर्षांनी तो सांधा लूज झाला, म्हणजे एक साधारण आपण कुठलाही जॉईंट रिप्लेसमेंट करतो त्याचा ॲव्हरेज लाईफ धरतो 15 वर्ष, मग 15-16 वर्षांत आपल्या लक्षात आलं की तो सांधा लूज झाला तर त्यांना परत पेन सुरू होतं, पण आपण तो सांधा काढून नवीन प्रकारे परत सांधेरोपण करू शकतो, त्याला आम्ही रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो. तर त्या तो बदलानंतर तो परत रुटीनली, म्हणजे कम्पेअर टू रिझल्ट्स डिफर आहेत, पण असं नाही की एकदा बदलला तर परत पण बदलू शकतो आणि त्याचं परत रुटीन लाईफ सुरू करू शकतो. अच्छा, तर पूर्वी असं होतं की साधारणतः 85 नंतर गुडघे दुखी आणि सांधे दुखीला सुरुवात व्हायची, परंतु आता तरुणांमध्ये पण याचं प्रमाण वाढलं आहे, तर यासाठी विशेष काय काळजी घेतली पाहिजे? बेसिकली ह्याला बऱ्याच गोष्टी आहेत. एक तर सिलेंड्रिकल लाईफस्टाईल, म्हणजे तुम्ही लोक जे IIT मध्ये असतात हे बसून काम करतात, दिवस बसून काम करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाएट, म्हणजे प्रॉपर डाएट पाहिजे. आपल्याला व्हिटॅमिन डेफिशियन्सी असतात. आता आम्ही बघितलं तर खूप यंग लोकांमध्ये पण व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी असते, व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी असते. तर एक संतुलित आहार हे महत्त्वाचं आहे. ह्याबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झरसाईज. तर आपण लोक आजकाल एक्झरसाईज करत नाही. माझ्या मते एक्झरसाईज आपण कुठेही करू शकतो, रोज एक तासभर चाललं तरीच खूप चांगला एक्झरसाईज आहे. योगा करणे किंवा जिममध्ये जे काही आवड असेल तर जिममध्ये एक्झरसाईज करणे. मी जास्त वेट लिफ्टिंगला प्रेफर नाही करत, पण प्रमाणात कुठली गोष्ट केली तर नक्की चांगली. तर एक्झरसाईज हे खूप महत्त्वाचे आहे, डाएट खूप महत्त्वाचं आहे, झोप महत्त्वाची आहे, पाणी पिणं महत्त्वाचं आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्या सांध्याची चांगल्या प्रकारे हे घेतली काळजी घेऊ शक घेतली होत आहे. तर आज आपल्यासोबत पुण्यातील अस्थिरोग आणि सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर निलेश जगताप होते. त्यांनी आपल्याला गुडघे दुखी आणि सांधे दुखी या विषयावर योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचप्रमाणे नेमकी काळजी काय घ्यायची, डाएट कसं असावा याबद्दल देखील मार्गदर्शन केलेलं आहे. सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या बहुमोल माहितीबद्दल. आरोग्यविषयक असेच व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.